बालों में जो पंख डारे हैं गोरिया, कितने कबूतर मारे हैं गोरिया। तूने शिकार करके अटरिया पे लूटन कबूतर रे। नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंडे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। मित्रांनो, तर रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं रात्रीच्या व्हिडिओमध्ये की आपल्या मुंगळ्या शिळीने कास लावली आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता ती कळा देत आहे, तर जाण्यावर येईल आहे। मी बघतो मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शूट करून दाखवतो। आपल्या मुंगळी शिळी डिलिव्हरी व्हायला आलेली आहे, तर ब्लेड पण घेऊन येतो मित्रांनो पिल्लांची कानं कापायसाठी जर पाठी असले तर। तर व्हिडिओ बघा मित्रांनो पूर्ण। ह्या आहे मित्रांनो आपल्या बाकीच्या सर्व शेळ्या, खुशी को दिन है मित्रांनो। आज बघू शकता तुम्ही मुंगळे तोलावर आलेली होतीस ती। मित्रांनो सध्या बाजूला बसलो मी, दाखवत तुम्हाला काय काय काळजी घ्यायची वगैरे। हे आलं आहे आपल्याकडे ब्लेड पान, एक नवीन एक जुना। ती चारा खायसाठी चालली मित्रांनो पुढे, तुम्ही बघू शकता का देती। खरंच पडणार नाही ती पिल्लू एवढं आली डायरेक्ट। पिल्लू काशी काशी अशा साईड ना ओढ मम्मी पिल्लू। ओके अचकी वगैरे येतील त्यांना बोकाडा। चला ओके पिल्लू बारीक आहे याचा अर्थ एक अंदा असा आणखी नाळ तोडून घेतला। ओके चल तेच तोंड कादबोळ ते काढ तिला उभा करा आता थोडं कर उभा दे उभा करून तिला। ओके गावराचे गावरांचे लेंथवर गेलं बरं कधी कान सांगा त्यांनी त्याची लोळ्या बी काय ऐक नाही त्याला नाही का बरं आहे मग त्याची खुरं थोडे थोडे कट करून घ्यायला लागलं असतं। ठीक आहे सेकंड पिल्लू बी ओके मध्ये तर पुढचे पाय एक मागचे पाय पाहून घ्या फक्त करू का मागचे सणे अवकाळ नाही करून ती माग एकच पिल्लू होतं झनट दोन्ही पाय वडा। ओके ओके हे बी गावरण काय हे मोठं आहे थोडं काय बोकड एक पाठे थांब थोडं नाळ पाहून घ्या बरं का नाही कट करते पुरून घ्या थोडा हां नाही एक 5-6 इंचाच्या अंदाजानं हां बस दमाना। ओके चल घे चल बाजूला घे ही पाठी काही गरज नाही आहे अशी कानं खूप छोटी आहे तिची ती आपल्या वंडे बकरीच्या सिस्टम थोडी आपल्या वंडे बकरीची पाठीची कानं आहे का थोडे थोडे कापून घ्या तिचं का नाक साफ कर मी पहिली असं तिथलं उलटं धरून हे करून असं वर पण घेतलं तरी चालेल असं ओके हे
ओके चलो ठेवा तिचे पुढे. दिस इज द पार्ट. बिलेट पान दे फेकून जाऊन दे. काही नाही होत कान बिगर कान कापेल सुराव मजा दोन पिल्ल जा रहा लढाई रे का. मित्रांनो मला अजून एक पिल्लू वाटतंय तर बघू आता काय होतं. हात लावून अंदाज येतो मित्रांनो बघू. दोन एक पोकड्या एक पाट आली आहे आता सध्या. तर तुम्ही म्हणत होते ना की काठेवाडी तीन पिल्ले देत नाही तर बघू आता काय होतंय. तीन असल्यामुळे साईज छोटी आहे गावरांची लागवड असल्यामुळे आणि तीन बी आहे त्याच्यामुळे पण छोटी आहे. पोटात वाटतंय अजून समजून काय होत. तिथे खाली पाडा ना. पाडतील खाली तुम्ही. तर म्हणे आपल्याला बाराच मग मामा मामा. मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझे वडील एक भवरा दिल्यासारखं करताय. जर तुम्हाला येत असेल तरच करावे मित्रांनो, नाहीतर डॉक्टरांची मदत तुम्ही घेऊ शकता जेणेकरून काही अडचण येऊ नये. कारण पिल्लं वगैरे जर फिरले तर अडचण येऊ शकते मित्रांनो. अक्का असं म्हणजे कर तिला उभा तिक बरोबर काळा देईन ती जरा असले आलं का. ओके आल्यासारखं वाटत मला. जार वगैरे का जार असलं तर ओढू ना. नाही हे मुत्रम फोड. पुढचा पाय सिंगल पाय ना ओढू. ओके आला थर्ड वन. चलो एक पाट. मित्रांनो व्हिडिओ मध्ये जसं दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही पिल्लू साफ करून घ्यायचंय मित्रांनो, जेणेकरून त्याच्या अंगावर काही अडचण नाही आणि बकरी चाटते तेव्हा त्याच्या तोंडात घाण जाऊ नये किंवा पोटात घाण जाऊ नये. आणि प्लस पिल्लू उलटं धरायचं मित्रांनो कधीही, जेणेकरून त्याच्या तोंडात जर घाण असेल तर ती घाण बाहेर निघून पडते मित्रांनो. झालं ते साफ करून घ्या आणि हवा फुका तडतड तडतड. ओके तीन असल्यामुळं ती पहिला बोकड्या थोडा बारीक आहे पाठी दोन्ही. हा बाई तरी मागून येऊन पुढं जाईन बोकडे. डन 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 डन. डन 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 थ्रे बच्चा. ओके मित्रांनो
खुरं काही तोडले नाही यांचे, एक परंपरा असते पण नाही तोडले, कारण आपल्या बकरं जे असतात ते फिरस्ते असतात, त्याच्यामुळे ती खुरं घसून जाते मित्रांनो, एवढा काही प्रॉब्लेम येत नाही। तीनही बच्चे चांगले आहे एकदम जबरदस्त, बघू शकता तुम्ही। काठेवाड क्रॉस झाले त्याच्यामुळे रोमन नोज आला आहे मित्रांनो, अशी प्लेन नोज नाही आहे गावरानवानी, तरी बघू शकता तुम्ही। ओके, ही काठेवाडवर गेली आणि हे जे दोन आहे ते गावरानवर आहे। डन मित्रांनो, मी आता खीळ फोडतोय, खीळ एका हे साबणीचं खोका आहे याच्यामध्ये फोडतोय, हे बघा। थोडस पहिलं दूध जे असतं मित्रांनो ते काढून घ्यायचं आहे आपल्याला, असं काय मध्ये तरी। याच्यामागं कारण आहे मित्रांनो, काही लोक गौरीवर फोडतात, तर याच्यामध्ये असतात मित्रांनो खाली काशीला बॅक्टेरिया, तर ते बॅक्टेरिया असे काय तरी काढून घ्यायचे मित्रांनो आपल्याला, दगडावर गौरीवर अशा टपरावर कायवर तरी काढून घ्यायचे आणि लांब फेकून द्यायचे मित्रांनो। याच्यामागं कारण असं आहे, हे कीटाणू जर त्या दुसऱ्या बकरीच्या काशीला लागले तर बकरीची कास सुजत असते, किंवा त्या बॅक्टेरियामुळे दुधाऐवजी पाणी येऊ शकतं मित्रांनो, तर ही काळजी तुम्ही घ्यायची आहे बॅक्टेरियाची। दूध एकदम क्लिअर आलेलं आहे मित्रांनो, काही अडचण नाही, तुम्ही बघू शकता। तीन बच्चे आहे आणि आता 10-15 मिनटं झाले यांना जणू, तर आता थोडं थोडं पाजून घ्यायचं आहे मित्रांनो, तर बघा। आणि हो, दोन पाठी आणि एक बोकड्या दिला आहे। मित्रांनो दूध पिता येते थोडं 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 थोडं, अजून थोडा टाइम लागेल त्याला। दूधच ओके ना, हे बघू शकता, इकडे दाखव दूध पिते पाठ। असं थोडं थोडं एक 50-50 ml आसपास दूध पाजून घ्यायचं आहे मित्रांनो, आणि ओके आहे। मग दूध पाजल्यानंतर मित्रांनो कास तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कीटाणू असतात, आसाडी बसायचे प्रॉब्लेम असतात। तर चला तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे समाप्त करूया, काही अडचण असली तुमच्या बकरीला डेअरीमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या भागात या काठेवाडी शेळी पालनाच्या एका नवीन पडावामध्ये। बाय बाय मित्रांनो। तर मित्रांनो एक 10-15-20 मिनटं झाल्यानंतर थोडे दाणे खाऊ घालायचे शेळीला, करडी असली तर सगळ्यात भारी, कारण करडीने जार पटकन फेकते मित्रांनो, जार पडण्यासाठी काही अडचण येत नाही, त्यामुळे पहिले थोडेफार दाणे खाऊ घाला म्हणजे पोटात भर पडते आणि पुढची प्रोसेस सुरू होते। आता पिल्लांना कास धुवून दूध पाजलंय मित्रांनो, पहिले डायरेक्ट लावले होते पण ते दूध पित नव्हते, मग कास धुतली आणि दूध पाजलं गरम गरम थोडं कोमट पाण्यानं। आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं जेणेकरून कीटाणू मरतात। तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागात।